शतकिरणानि करूणि वन्दन। शतकिरणानि करूणि वन्दन, नमितो तुझला कलेश्वरा। व्हिडिओ शूटून चालू आहे। काय आहे, काय चालू आहे? अरे, सोळाव्या वाढदिवसाला सोळाव्या वारीच धोक्याच सायली करते। नमस्कार मित्रांनो, आपल्या गणपतीच्या पहिल्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपले साखर चौथीचे गणपती आहेत, जसं की बऱ्याच जणांना माहिती आहे, मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। तर दरवर्षी आमचं गणपतीचं पूजन 6 आधी होतं, म्हणजे सकाळी 6 आतमध्ये, पण आता वाजलेत 9, तरी पण आमचं पूजन झालेलं नाही आहे। तर एवढी सगळी कामं एकदाच आली हातामध्ये, तर उशीर झाला, त्यामुळे मी आता तयारी केली आहे आणि आता आपण थोड्याच वेळात 10 मिनिटांमध्ये गणपती बाप्पाचं पूजन सुरू करूया। मी आज ट्रेडिशनल केलं आहे, म्हणजे घरातल्या घरात मी धोतर नेसलं आहे। तर हा आजचा लुक तुम्हाला दाखवतो। मला तर हा लुक खूप आवडतो, मराठी आपला पेहराव किंवा मराठी आपली संस्कृती आहे, तो वाला आता मामांचे इथं फायनल टचअप्स चालू आहेत। म्हणजे गणपतीचं मखऱ्याचं काम कसं असतं, ते शेवटच्या दिवसापर्यंत संपत नाही आणि गणपती जेव्हा संपतात तेव्हा ते मखऱ्याचं कामसुद्धा संपून जातं। सो आता मामा पडदा लावत आहेत मखऱ्याला, खालून सगळं दिसतंय ओपन, म्हणून ते आम्ही कवर करतो आहे। आणि आम्ही जुगाड बघा काय केलं आहे, पंख्याला ट्यूबलाईट लावली आहे, इथं चान्स नाही कुठं आम्हाला हे करायला, ड्रिल करायला। आंटी पण लवकरच आल्या दर्शनाला, त्यांना पण वाटलं का पूजा वगैरे झाली असेल, पण बाबा अजून आलेच नाही। मगाशी बाबा येऊन गेले, ते बोलले की 10 येतो आम्ही, म्हणून मग आम्हाला थोडंसं उशीर झालं पूजेसाठी। आता बाबा आलेत आणि आता आपण पूजेला सुरुवात करतोय गणपती बाप्पांच्या। 10:30 आज आमचं लेट पूजन आहे आणि चला आता करूया पूजा। आणि आपण बनवलेली कंठी बाप्पाला घालूया, बघू बाप्पा कसे असतात आपले। काम चालू आहे मकराचं। आता दुर्वाचे औषधी पात्र अशा वरचे नाता पण जे
बहिणी पण आल्यात आपल्याकडे आता दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचा. कुठं आहेत पोरं? एक शाळेत गेलाय, एक झोपलाय. मामा बाहेर लावतायत स्पीकर. सत्यनारायणची पूजा आहे, आता मामा काय ऐकत नाही. आता आपल्याकडे ज्योतिताई करते साखरेचे मोदक, कारण साखर चौथी निमित्त गणपती बाप्पाला साखरेचे मोदक लागतात. सो चोवेचे मोदक पण आपण संध्याकाळी करणार आहोत, कारण संध्याकाळी आम्ही उपवास सोडू. आज संकष्टी असल्यामुळं आमचा उपवास आहे, तिघांचा सगळ्यांचा उपवास आहे. मी बनवतो त्याच्यामध्ये व्हेज पुलाव, पण आज बनवणार आहोत दुपारी. जे कोण येतील त्यांच्यासाठी जेवायला. अरे हे काय गणपती पण घेऊन आलात तुम्ही सोबत? काय करायचं? अच्छा, जाऊया. ताईने आणले पुरणपोळ्या मस्तपैकी गोड गोड अशा बनवून घरून. यस, हार गणपतीला जास्त झालेत म्हणून सकाळची कंठी आपली दिसत नाही. हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर. हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर. गणाधिपती तू येता दारी गणाधिपती. तर आपल्याकडे बघा कोण आलाय, स्वराज. स्वराजने मस्तपैकी असे फोटो काढलेत माझे, कारण फोटो काढायला माझे कोणच नव्हता. सो थँक्यू स्वराज. आपण या साईडला खातो आता साबुदाण्याची खिचडी, कारण उपवास आहे. सो खिचडी इज मस्ट. सो आपल्या गणपती बाप्पांचा नैवेद्य म्हणजे साखरेचे मोदक साखर चौथी निमित्त आता तयार आहेत. आणि आता आपण गणपती बाप्पांना मोदक नैवेद्य ठेवतोय आणि पुरणपोळ्या. सो आता सोडूया पाणी याच्यावर. गणपती बाप्पा मोरया. आता दुपार झाले आणि गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवतोय. आपला तर उपवास असणार आहे. छोलेची भाजी, पापड आणि पुलाव भात असा नैवेद्य आहे गणपती बाप्पाला आज. आणि यश आले आपल्याकडे, काय बोलतोस यश? नाही रे, आज यावर्षी जास्त गर्दी नाही केलेली, सुटसुटीत. मी बनवतो या साईडला चॉकलेटचे मोदक आणि ताई बनवतो इथं खोबऱ्याच्या चोवेचे मोदक संध्याकाळसाठी. कसं वाटतं मोदक बनवताना तुला? खाऊन सांग मला कसे झाले ते. चालेल, तू पण खाऊन सांग मग कसे झाले ते, मी बनवणार आता. चला तर आता आपण मोदक बनवणार आहोत. सवय आहे ना मोदक एक कला. आणि झाला वाटवला अरे. सो आपला मोदक आहे रेडी, दिसतोय का क्लिअर? सो आज आपण बघणार आहोत चॉकलेटचे मोदक. तर मी 4-5 दिवसापूर्वी येताना मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड असे दोन आणले होते आणि मोल्ड पण आणलेला आहे. सो
बघूया कसे बनतात चॉकलेटचे मोदक. कालच मला बनवायचे होते गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी, पण मला वेळ नसल्यामुळे मी आज बनवतोय. आणि एका साईडला ताई बनवते नारळाच्या चवीचे मोदक, जे उकडीचे मोदक बोलले जातात, जे गणपतीला मुख्य आवडणारे मोदक ते वाले. सो चला बघूया चॉकलेटच्या मोदकची. काय आहे काय चालू आहे? व्हिडिओ शूटून शूटून या प्रकारे जाम मेहनत चालू आहे. चॉकलेट कधी तुम्ही कापलंय का? चॉकलेट कापून बघा. मटण कापताना तुम्हाला एवढं दम नाही लागणार एवढं चॉकलेट कापताना लागतो, कधी कापून बघा तुम्ही. तर मी आता मिल्क आणि डार्क कंपाऊंड हे दोन्ही पण कट करून घेतले. लय मेहनत लागते चॉकलेट कट करायला. सो त्याच्यानंतर मी घेतलंय डेसिकेटेड कोकोनट म्हणजे किसलेला नारळ. त्याच्यानंतर मिल्क मेड, बस दॅट्स इट. एवढ्याच गोष्टी आपल्याला, चारच गोष्टी लागणार आहेत हे मोदक बनवायला. सो आपण इथे डबल बॉयलर मेथड म्हणजे आपण स्टीम कशी देतो त्याप्रकारे मी पाणी गरम करत ठेवलंय. ह्याच्यावरती आपण हा टोप ठेवणार आणि ह्याच्यामध्ये हा चॉकलेट मेल्ट करून घेणार. तोपर्यंत आपण ह्याच्या आतमध्ये जी फिलिंग असते ती बघूया कशी बनवायची. तर ह्याच्यामध्ये मी घेतले आता 200 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच किसलेला खोबरा, खोबऱ्याची पावडर. आणि त्याच्यामध्येच मी 200 ग्रॅम घेतोय मिल्क मेड म्हणजेच कंडेन्स मिल्क. सो आता आपला इथे चॉकलेट बघा कसा मेल्ट झालाय. ह्याला पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण मिक्स करायचं. आणि एका बाजूला ताई करते मोदक, तर तिला मी दिलाय आपला कंडेन्स मिल्क आणि डेसिकेटेड कोकोनट मिक्स करायला. तो पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. आणि मग पुढे दाखवतो तुम्हाला की आपल्याला पुढे काय करायचं आहे. तर इथे मी आता मोल्ड घेतलाय, त्याच्यामध्ये मला हा चॉकलेट टाकायचा आहे. चॉकलेट मेल्टच झाला आहे असं वाटतं. परत तो असा साकला गेला. एकदा आपण असं टॅप करू याला जेणेकरून जेवढे एअर बबल्स आहेत तेवढे बाहेर येतील. त्याच्यानंतर असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेत मी. आपण मग असे केले होते त्याचे. सो आता आपण त्याच्यावर पुन्हा चॉकलेट टाकणार आहोत. हा सो आता आपण 10 मिनिटं फ्रीजर मध्ये ठेवलं होत आहे आणि बहुतेक झालेलं आहे. बघूया. ओहो मस्त वाव. सो आपण मस्त आता चॉकलेटचे मोदक बनवलेले आहेत उंदीर मामांसाठी आणि गणपती बाप्पांसाठी. सो त्याच्यावर आपण सोडूया पाणी. सोडायचं पाणी नैवेद्य असतो तो गणपती बाप्पाचा. तर आता आपल्या घरी आले आहेत कोपरची गँग आणि खोपट्याची गँग. मामाला सगळं सामान घेऊन ढोलकी डीजे. नारा काका आले, सायली, वेदांत, श्रुतिका ते हाय. हा सायलीचा बर्थडे, हॅपी बर्थडे सायली. धुवलंच ना. आता आपली संकष्टी आपल्याला पूजायची आहे बरोबर 9 वाजता. आणि बाहेर आपल्या इथे तुळशीजवळ एक आरती घ्यायची आहे आणि तीच सेम आरती आपण आतमध्ये घेऊ घरामध्ये. सो जाऊया आता घरी. तुसी माळा गळा कसे वरगी कासे पीतांबर कसर. चला आता शिवायला बसलोय आपण उपवास सोडायला. अरे ठीक आहे खा मोर्या. वालाची भाजी, चपाती, पापड, आळूवडी, भजी, मोदक, छोलेची भाजी आणि भात वरण असं सगळं जेवण आहे. आणि माझ्यासोबत आहे प्रदीप जेवायला. प्रदीप कैसा लगा आपण हे करू शकतो? चांगलाच चांगला चांगला.
खाना खाओ। सायलीचा वाढदिवस येतो आणि सायलीच्या वाढदिवसाला बघा बरीच जण जमले। 16व्या वाढदिवसाला 16व्या वरीस धोक्याच सायली येईल ना द्यायला। नको बोलल्यावर नको टाकू बोल टाक हॅपी बर्थडे टू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ नीट नाही आला एक आहे।